विद्यापीठांच्या परीक्षांचं काय करायचं अंतिम वर्षाची परीक्षा घ्यायची नाही घ्यायची कधी घ्यायची सगळ्यांचा विचार सुरू आहे पहिल्यांदी कॉलेजच्या अंतिम विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबद्दल मी बोलतो काल सुद्धा मी त्याच्याबद्दल कुलगुरूंची एक बैठक घेतली विभागवार सगळ्या कुलगुरूंची मतं मी आजवावून घेतली सगळ्यांचं मत एक आहे परीक्षा घ्यायची असेल तर तातडीने परीक्षा घेण्यासारखी आजची परिस्थिती नाहीये कारण कारण ते कुलगुरू जरी असले मी मुख्यमंत्री जरी असलो तरी आमच्यातला पालक हा आजही जिवंत आहे आजही जिवंत आहे अनेक पालकांची एक चिंता आहे की कोविड सगळीकडे कारण थोडाफार आता आपल्या राज्यामध्ये सुद्धा तो हळूवार पसरलेला आहे आटोक्यात तर नक्की आणू आपण पण तो पसरत असताना आमच्या मुलांना आम्ही परीक्षेला हो का काही लाख विद्यार्थी हे परीक्षेसाठी एकत्र येणार किती अंतर ठेवणार पेपर कसे वाटणार पेपर तपासणार कसे मग काय करायचं म्हणून आपण एक सगळ्यांनी मिळून एक असा तोडगा काढलेला आहे की अंतिम वर्षाच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा घेताना घेण्यापूर्वी एक असा मुद्दा आला आणि मला असं वाटतं तो बरोबर आहे आपण एक निर्णय असा घेतलेला आहे की साधारणतः जेवढे सेमिस्टर झालेले आहेत त्यांची सरासरी काढून त्या विद्यार्थ्यांना मार्क्स द्यायचे आणि त्या विद्यार्थ्यांना तसं पास करायचं कारण साधारणतः गेले सम किती सेमिस्टर झाले असतील से, किती वर्षाचे झाले ते सरासरी काढली तर आपण त्या सरासरीचा विचार करू शकतो आणि आग ते ॲग्रिगेट करून त्यांना पास करायचं की जेणेकरून त्यांचं आयुष्य थांबणार नाही परीक्षा कधी घेणार जूनमध्ये घेऊ शकतोय नाही जुलैमध्ये घेता येईल सांगता येत नाही ऑगस्टमध्ये येईल कल्पना नाही मग कधी घेणार आपण परीक्षा मग तोपर्यंत विद्यार्थ्यांनी करायचं काय नुसतं ताटकळून राहायचं लोंकडत राहायचं अजिबात नाही शिक्षणाचा खेळखंडोबा हा होऊ द्यायचा नाही ज्या मुलांनी अंतिम परीक्षेपर्यंत आपला अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे केवळ आता परीक्षा घेऊ शकत नाही म्हणून त्या कॉलेजच्या उंबरठ्यावरती त्यांनी जर का त्यांना अडून ठेवलं तर तो उंबरठ्या पार करून ते आपल्या जगामध्ये प्रवेश कधी करणार ते पाऊल कधी टाकणार म्हणून आपण असं ठरवलेलं आहे की या विद्यार्थ्यांना जेवढी सेमिस्टर झालेत त्याच्या त्याची सरासरी करून मार्क्स देऊन पास करायचं आणि पास केल्यानंतर जर का कोणाला असं वाटत असेल की ठीक आहे रे पण मला अजूनही मी मार्क्स मिळवू शकत होतो जर परीक्षा झाली असती ना तर मी आणखीन चांगले मार्क्स मिळू शकलो असतो ठीक आहे तुम्हालाही आपण संधी देतो साधारणतः एक अंदाज घेऊन ऑक्टोबर असेल नोव्हेंबर असेल किंवा सप्टेंबर असेल आपण बघूया पण ज्याना जर का वाटत असेल की मी परीक्षा पण मला द्यायची होती कारण मी अधिक मार्क कमवू शकत होतो तर आपण त्यावेळेला परीक्षा घेऊन ज्याना ज्याना परीक्षेला बसून अधिक मार्क्स मिळवण्याची जर का त्यांची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा परीक्षा घेण्याची आपण एक तयारी ठेवतो आहोत तूर्त त्यांना आपण पुन्हा एकदा सांगतो जेवढे सेमिस्टर झालेत ते ॲग्रिगेट करून त्यांना मार्क देऊन आपण त्यांची त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पाऊल टाकायला आपण संधी देत आहोत ज्यांना परीक्षा द्यायची असेल त्यांच्यासाठी जेव्हा आपण घेऊ शकतो परीक्षा त्यावेळेला परीक्षेची सुद्धा सोय करतो हो। आहोत म्हणजे त्यांना एकदा या टेन्शनमधून आपण मोकळं करतो हो। आहोत मग आता राहिला प्रश्न अंतिम परीक्षा तुम्ही निर्णय दिलात पहिलं वर्ष सुरू कसं करणार पहिलं वर्ष सुरू करणार पहिली कशी सुरू करणार विद्यापीठ